वैद्यकीय प्रतिष्ठानच्या अंतर्गत आपल्या औरंगाबाद अर्थात संभाजीनगर शहरामध्ये डॉक्टर केजीवार हॉस्पिटल आहे आणि अत्यंत पंचक्रोशीमध्येच नव्हे तर बाजूच्या परिसरामध्ये म्हणजे इकडे खानदेश असेल तिकडे विदर्भ असेल किंवा इकडे उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणच्या परिसरामध्ये देखील अगदी नावलौकिक पावलेलं असं हे हॉस्पिटल आणि नावलौकिक पावण्याचं कारण असं की या ठिकाणचं प्रशासन त्याचप्रमाणे मिळणारी वैद्यकीय सुविधा यावर पालकांचा पेशंट्सचा विश्वास आहे आणि सध्याचं हे 350 बेडचं असलेलं हॉस्पिटल 500 बेडपर्यंत नेणं अत्यंत गरजेचं होतं पेशंट्सचा ओघ पाहता आणि त्या दृष्टीनं हे काम करणं तसं खूप कठीण होतं. हॉस्पिटल सुरू असताना जिथे ICU आहेत ICCU आहेत अशा ठिकाणी आणि एकंदर ह्या हॉस्पिटलचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर या ठिकाणी बरेच ओपन टूस काय असे स्पेसेस आहेत त्याचबरोबर 2-3 ठिकाणी मोठमोठे डोम्स आहेत आणि याचं स्ट्रक्चरल डिझाईन जर आपण बघितलं आर्किटेक्चरल डिझाईन तर बरेच असे हेक्झागोनल किंवा वेगवेगळ्या कोणामध्ये असलेलं हे बांधकाम आणि या ठिकाणी जर वरचे मजले वाढवायचे तर बाहेरनं मटेरियल आतमध्ये आणता येत नाही बाहेरून देखील क्रेन लावण्यासाठी सुद्धा जागा नाही अशा परिस्थितीमध्ये हे काम या प्रतिष्ठाननं हाती घेतलं ते पुढे सुरू केलं आणि यशस्वीपणे ते पूर्णत्वाकडे जात आहे. या संदर्भानं आपण माहिती जाणून घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश कुलकर्णी सर. आपलं सर्वप्रथम मी JNCCT न्यूजमध्ये स्वागत करतो. आम्हाला सांगा सर की जसं मी आता विवेचन केलं त्याप्रमाणे इतका हा कॉम्प्लिकेटेड खरं म्हणजे टास्क होता आणि रिस्कही तेवढीच होती. असं असताना हे बांधकाम करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आपल्याकडे कोणतीतरी कंपनी आली तर या कंपनीच्या प्रपोजल्सबद्दल साधारणपणे सुरुवातीला काय चर्चा झाल्या आणि तुम्ही कन्व्हिन्स कसं झाला? मुळामध्ये मला असं वाटतं की आपल्या वैद्यकीय प्रतिष्ठानचं हे जे काही रुग्णालय आहे हे 33 वर्षांपूर्वी सुरू झालं आणि गेल्या 22 वर्षांपासून हे या इमारतीमध्ये कार्यरत आहे. हे जेव्हा इमारत बांधली तेव्हा त्याची काही वैशिष्ट्ये होती ती आजही आहेत. नैसर्गिक सूर्यप्रकाश, नैसर्गिक हवा मिळणे, नैसर्गिक कम्युनिकेशन होणे अशा अनेक वैशिष्ट्याने ही इमारत तशी खूप एकाथाने घडवलेली आहे. या गोष्टी असल्यामुळे इथे कुणालाही कुठेही वास येत नाही, कुठेही ॲबनॉर्मल फिलिंग येत नाही किंवा ही इमारत अनेक भावना सगळ्या लोकांच्या सांभाळू शकते. मग जेव्हा हॉस्पिटल वाढवण्याची गरज निर्माण झाली, आपण जसं पाहिलं की रुग्णसंख्या आहे, या दृष्टिकोनातून ही इमारत वाढवणं आवश्यक होतं. इमारत वाढत असताना आहे ते काम आहे ते बंद करून ते वाढवणं शक्य नव्हतं कारण एवढ्या लोकांना त्यांची गैरसोय करणं हे केव्हाही अशक्यपाय गोष्ट आहे. तसे मग असं असताना आपण काय करू शकतो की आपल्याला हे वरचं बांधकाम करता येईल आणि रुग्णालय पण चालू ठेवता येईल. याचा शोध आम्ही जेव्हा घ्यायला सुरुवात केली तेव्हा आम्ही अगोदर एक PMC म्हणजे ज्याला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी म्हणतात अशी फायनल केली आणि प्रोग्रेसिव एक्सपर्ट नावाने आम्हाला मराठे साहेब, बेंजुरकर साहेब असे ही मंडळी भेटली. प्रोजेक्ट स्ट्रक्चर म्हणतो आपण की ज्यामध्ये वरची जी काही बिल्डिंग आहे ती एका अर्थाने प्री इंजिनियर्ड बिल्डिंग आहे की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टीलचा वापर करून कॉलम आणि बीम हे सगळे झालेले आहे आणि मग तेवढ्या त्या म्हणजे एक कॉलम उभा राहिला की तो 3 मजल्याकरता कॉलम तो उभा राहिला आणि आमचं त्यातनं वेळ खूप वाचला. आम्ही आतापर्यंत प्रोजेक्ट सुरू करून जवळपास 7 महिने झालेले आहेत आणि 7 महिन्यात जेवढं काही काम झालेलं आहे हे खरोखर खूप मोठ्या आपण झेप तशी घेतलेली आहे आणि आता पुढचंही काम व्हायचं आहे. एका वर्षात एवढं सगळं 1,10,000 स्क्वेअर फुटाचं काम एका वर्षात संपवायचं आणि तेही खालचं हॉस्पिटल चालू असताना असं एका अर्थाने अशक्यप्राय आव्हान या मंडळींनी आमच्या हातात दिलं आणि ते नुसतंच आमच्या हातात दिलं आणि ते बाजारात उभे राहिले असं नाही तर ते त्याच्यामध्ये प्रत्यक्षात इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्यांनी ते काम सुरू केलं आणि आज इथपर्यंत आणलेलं आहे. आम्ही तर फक्त त्यांच्या एका अर्थाने बाजूला उभारून हो कसं काय चाललंय भाऊ एवढंच विचारायचं काम करतो. एक सांगा कुलकर्णी सर की जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला
की या प्रोग्रेसिव्ह एक्सपर्टला हे काम द्यायचं आणि ह्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून आपल्याला काम करायचं आहे. तुम्ही तुमच्या बॉडीला कशा पद्धतीने कन्व्हिन्स केला? आम्ही जेव्हा प्रोग्रेसिव्ह एक्सपर्टचा विचार केला तेव्हा नुसतंच फक्त प्रोग्रेसिव्ह एक्सपर्टलाच घेतलं होतं असं नाही, आम्ही काही इंटरनॅशनल कंपन्यांचा पण विचार केला होता, काही गावातल्या कंपन्यांचा विचार केला होता आणि मुंबईच्या काही कंपन्यांचा विचार केला होता. आणि या सगळ्यामधनं आम्हाला असं वाटलं की ही माणसं जी काही आहेत ही खरोखर हे काम व्यवस्थित करू शकतील आणि कमीत कमी पैशामध्ये, कारण शेवटी आपला मुद्दा जो काही असतो तो आर्थिक मुद्दा बाजू ही तर असतेच तशी, तर कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगलं टेक्नॉलॉजी आणि जीवलावून काम करणे ही जी काही क्रिया आहे ही या मंडळींकडनं होईल असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या ट्रस्टमध्ये हा विषय तसा केला आणि मग तो आपला पास झाला. प्रोग्रेसिव्ह एक्सपर्टच्या कामा आपण समाधानी आहोत? आम्ही प्रोग्रेसिव्ह एक्सपर्टच्या कामावरती अत्यंत समाधानी आहोत. ते अत्यंत जीव लावून काम करतात, मन लावून काम करतात आणि हळूहळू हळूहळू त्यांचं नाव हे आता मोठं होणार आहेच आहे. साधारणपणे असं होतं की हेडगेवार रुग्णालय ज्या भागात जातं त्या ठिकाणच्या सगळ्याच गोष्टींची भरभराट होते असं म्हणतात लोक, तर प्रोग्रेसिव्ह एक्सपर्टची भरभराट त्याच्यामध्ये निश्चितपणे पुढे आणखी होणार आहे. औरंगाबादमध्ये तशी PMC लावून काम करण्याची जी काही प्रचलित पद्धत आहे ती फार कमी आहे. PMC सर्वसामान्यपणे लोक PMC न लावता काम करायचा प्रयत्न करतात, परंतु एवढं मोठं काम एवढ्या छोट्या कालखंडामध्ये करायचं आणि ते अत्यंत अचूक आणि चांगलं व्हावं, ते दीर्घकाळ चांगलं राहावं याकरता PMC लावणं हे अत्यंत आवश्यक आहे. परत सेफ्टी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता. रोज डोळ्यात तेल घालून त्यात काम करणं चालू असतं असं म्हणलं तर अवघड ठरू नये. छोट्या छोट्या गोष्टी असतात, आता एवढं मोठं 1,10,000 स्क्वेअर फुटाचं काम करायचं म्हटल्यानंतर आणि ते चौथ्या पाचव्या मजल्यावरती करायचं म्हटल्यानंतर तिथून खाली काहीतरी पडलं, छोटा दगड जरी छोटा खडा जरी पडला समजा तरी पण तो एका अर्थाने खूप त्रासदायक असू शकतो. प्रोग्रेसिव्ह एक्सपर्टकडनं पण त्याच्यामध्ये सेफ्टी ऑफिसर्स आणि सेफ्टी इंजिनियर्स आहेत. आम्ही ज्या कंपनीला काम केलेलं आहे त्यांचे पण सेफ्टी ऑफिसर सेफ्टी इंजिनियर्स आहेत आणि याच्याशिवाय रुग्णालयाचे पण सेफ्टी ऑफिसर या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बारकाईने लक्ष देऊन असतात आणि हे काम आम्ही आतापर्यंत एका अर्थाने कुठलाही अपघात न होता इथपर्यंत आलेलं आहे. आपण आमच्याशी बातचीत केली, आपल्या सर्व मनोकामना त्याचप्रमाणे आपले संकल्प आता आपले म्हणजे आपल्या संस्थेचे सगळे संकल्प.